नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव नामा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मी आहे नामदेव सरकार. तर आज शाळेमध्ये भूनगरच्या मनपा शाळेमध्ये स्वच्छता चालू आहे. स्वच्छता आणि निर्मल ग्रामच्या संध्या नावरेकर मॅडम या ठिकाणी शाळेमध्ये आलेल्या आहेत. मुलांना स्वच्छतेविषयी महत्त्व सांगण्यासाठी आता संध्या नावरेकर मॅडम ज्या गंगापूर नाशिकमध्ये गंगापूर आहे तिथं गोवर्धन हे गाव आहे त्या ठिकाणी निर्मल ग्राम ही एक त्यांची संस्था आहे. आता हा बघा, हा तर तुम्ही याला नक्की ओळखाल. कोण आहे? शाहरुख खानला लगेच ओळखता आलं काय? काय म्हटलंय रे? काय म्हणतोय? त्या संस्थेमध्ये ते पदाधिकारी आहेत. तर त्या आज आपल्या शाळेमध्ये म्हणजे महानगरपालिका शाळा क्रमांक 22 मुलांना स्वच्छतेविषयी महत्त्व सांगण्यासाठी आलेले आहेत. काहीतरी लेक्चर आहे त्यांचं. तर त्यांचं लेक्चर काय आहे, किती वेळ चालेल, आपल्याला काहीसुद्धा माहिती नाही. तर आता आपण जाणार आहोत त्यांचं लेक्चर बघण्यासाठी, ऐकण्यासाठी. करायचं तुम्हाला आवडतं का नाटक? कोणा कोणाला आवडतं नाटक करायला? बस बाकीच्यांना नंतर बोलत या तू. हे बघा, आता हे तिघ जण आपल्याकडे आलेत ना, खाली घ्या, खाली बसा सगळ्यांनी. खाली बस रे. आता आपण छोटंसं नाटक काय करायचं आहे? बसा, मांडी घालून म्हणजे व्यवस्थित बघता येईल तुम्हाला. ए मांडी घालून बसा, नीट बसा, सगळ्यांना दिसणार आहे. व्यवस्थित ताट बसा. तर आपल्याकडे आता हे आपल्याकडे आजचा कार्यक्रम झाला की नाही स्वच्छतेचा, तर तो कार्यक्रम बघायला आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत. हा, आणि हे 3 पाहुणे आहेत. त्यांनी आपल्याकडे पाहुणे म्हणून यायचं. जा तुम्ही आता पाहुणे म्हणून या. पाहुणे या 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 मंडळी आली आपल्याकडे पाहुणे आले, स्वागत करा त्यांचं. काय वाजवा? काय पाहुणे आज कसे काय आले तुम्ही इथे? आम्हाला भेटायला आले, आज आमच्याकडे कार्यक्रम आहे, माहिती आहे तुम्हाला. बर बर. माता बघा, या मुलांना विचारा आजचा काय काय कार्यक्रम झाला. आजचा स्वच्छता कार्यक्रम झाला. काय काय कार्यक्रम झाला? आजचा स्वच्छता कार्यक्रम झाला. स्वच्छता ठेवायची, कचरा फेकायचं नाही, स्वच्छतेचे पालन करायचे. कळली का तुम्हाला माहिती या पाहुण्यांना? बर, पण अहो आता आता लक्ष द्यायचे. आता आपल्याकडे पाहुणे आले तर आपण काय करतो? काय करतो आपण पाहुणे आले घरी की पाणी देतो, नाश्ता देतो? तुम्ही तर काहीच दिलं नाही त्यांना. त्यांना नाश्ता देऊ. काय काय आणलंय तुम्ही आज? गुलाबजामुन आणि काय आहे? चिवडा, लाडू. बापरे, चला घ्या मग, घ्या. यांनी एवढा खाऊ आणलाय तर घ्या. छान आवडला का खाऊ? बघा आता हे पाहुणे लांबून आले होते, त्यांना खूप भूक लागली होती बहुतेक. आता तुम्ही एवढा त्यांना खाऊ दिलात तर त्यांनी लगेच खाऊन टाकला. काय विसरले का काय करत? पाहुणे हात धुवायला विसरले. आता कसं काय करायचं?
करायचं पाहुणे तुम्ही ते कार्यक्रमाला नव्हते ना आपल्या म्हणून त्यांना माहित नाही हात धुवायचे आता असं कर आता तरी हात धुवा खाऊन झाल्यावर पण हात धुवायचा ना बाजूला उभे राहा आता आपण या पाहुण्यांच्या पाहुण्यांच्या हात कसे होते स्वच्छ होते की नाही पाहुण्यांच्या स्वच्छ हातावर हे स्वच्छ पाणी घातलं आपण म्हणजे ह्या ताटलीतलं पाणी कसं असायला पाहिजे स्वच्छ असायला पाहिजे ना हातही स्वच्छ होते पाणीही स्वच्छ होतं तर आता आपण बघूया हे कसं आहे स्वच्छ हातावरती स्वच्छ पाणी टाकलं मग ही घाण कुठून आली एवढी हाताच नाही म्हणजे याचा आता आता नीट ऐका बरं का याचा अर्थ आपले हात सतत घाण होत असतात जरी आपण आंघोळ करून आलो तरी सुद्धा आपले हात 17 ठिकाणी लागतात या टेबलला लागतील पुस्तकांना लागतील हो की नाही माती हातावर बसत असते आणि त्याच्यामुळे हात आपले कायम धुवायला पाहिजे इथे लक्ष द्या आता समजा या पाहुण्यांनी खरंच खाल्लं असत या हातांनी तर ही सगळी घाण कुठे गेली असती त्यांच्या पोटात गेली असती म्हणून काय करायचं कुठलाही पदार्थ खायच्या आधी हात स्वच्छ धुवायला पाहिजे चला पाहुणे आल्याबद्दल थँक्यू आता घ्या रजा